हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त हवेली तालुक्यात वृक्षारोपण आरोग्य शिबिर यासारखे उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आलाय. तसेच हवेली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसापासून ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसापर्यंत संघटन संपर्क अभियान राबवण्यात येत आहे. तसेच हवेली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच विभागाच्या पदाधिकारी यांच्यासोबत बैठका घेण्यात आल्या. तसेच आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका निवडणुका संदर्भात विचार विनिमय करण्यात आला. तसेच कोरोनाचा काळ हा अतिशय गंभीर काळ असल्याने रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जनतेला आवाहन करून मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचं आवाहन यावेळी दिलीप वाल्हेकर यांनी केलं आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भगवान जवळकर, सुदाम कुंजीर, शरद नवले, प्रवीण निरसंगत, प्रकाश यादव, दत्तात्रय टिळेकर, राजाराम लडकत, बाळासाहेब अवचरे, बाळासाहेब बडदे, प्रवीण कामठे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दिलीप वाल्हेकर अध्यक्ष हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस येत्या 22 जुलैला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, आम्हा सर्वांचे लाडके नेते, हृदयस्थान असणारे आमदार अजितदादा पवारसाहेब यांचा 62वा अभिष्टचिंतन सोहळा अर्थात वाढदिवस संपन्न होत आहे. मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या वतीनं हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आदरणीय अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर दादांसारखं नेतृत्व आपण पाहत असताल, अतिशय झंझावात आणि कामाचा एक महामेरू अंगावर घेऊन चालणारे व्यक्तिमत्व. आपण पाहतोय की कोविडच्या काळामध्ये संपूर्ण राज्य, संपूर्ण देश, जग हादरून गेलं, परंतु घाबरलेल्या समाजाला धीर देण्याचं काम दादा कसं करतात हे आपण पाहिलेलं आहे. आघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील आणि स्वतः दादा उपमुख्यमंत्री म्हणून सातत्यानं या प्रश्नासाठी काम करताना तुम्ही आम्ही पाहिलं. पुण्यामध्ये तर पालकमंत्री म्हणून दर शुक्रवारी कोरोनाची आढावा बैठक घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं राज्यामध्ये कशा पद्धतीनं पॉलिसी राबवायची याचा घाट घातलेला तुम्ही आम्ही पाहिलेला आहे. आणि त्याचाच परिपाक म्हणून राज्याची रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत आज अशी चांगली परिस्थिती निर्माण झाली की आज बऱ्यापैकी रुग्णसंख्या घटताना तुम्ही आम्ही पाहतो. त्यामुळे कामाची अतिशय उरक असणारं हे नेतृत्व आपल्याला मिळालं. खरं तर देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील, सातत्यानं 80% समाजकारण, 20% राजकारण या ब्रीदवाक्यावर आमचं संघटनेचं काम चालू असतं. तद्वत आज राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आघाडी पक्षातील सर्वच घटक काम करताना समाजाचे प्रश्न सोडवताना तुम्ही आम्ही पाहतो. खरं तर आमचे या भागाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब असतील, कार्यसम्राट आमदार अशोकबाप्पू पवार असतील किंवा जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर असतील, यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची संघटना उभी करण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मागच्या कालावधीमध्ये करता आलं. आजही त्याचा आम्हाला चांगला फलदायी असा रिझल्ट पाहायला मिळतो. खरं तर आत्ता 30 जूनला या आपल्या भागाच्या लोकप्रिय खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस झाला. उद्याच्या 22 तारखेला दादांचा वाढदिवस संपूर्ण राज्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा होत असताना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर आणि प्रांतिक अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब नामदार यांनी आदेश दिला की संघटनेच्या माध्यमातून एक संघटना वाढीसाठी जनसंपर्क अभियान या 2 आठवड्यामध्ये करण्याचा आम्हाला आदेश दिल्याप्रमाणे आजही आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये जनसंपर्क अभियान असेल संघटना वाढीसाठी प्रयत्न करत आहोत. आपल्याला आठवत असेल की येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेच्या दृष्टीने सगळेच पक्ष कंबर कसून कामाला लागलेले आहेत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सातत्यानं समाजामध्ये काम करणारा पक्ष असल्या कारणानं निवडणुका आल्या म्हणून समाजापुढे जायचं, लोकांपुढे जायचं असा विषय नसून सातत्यानं समाजामध्ये काम करणारी आमची संघटना असेल किंवा पक्ष असेल, पक्षाचे नेते असतील, त्याचा निश्चितपणे आम्हाला लाभ प्रत्येक निवडणुकीला झालेला दिसतो. त्यामुळं येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये आपल्याला हे सगळं एक चांगल्या आशादायी स्वरूप पाहायला मिळेल अशी अपेक्षा आदरणीय दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आपण पाहत असाल की जिथं अजितदादा तिथं काम आणि काम असेल तिथं गर्दी हा दादांचा सगळ्यांना अनुभव आलेला आहे. अशा एका उत्तुंग अशा नेत्याला 62व्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं तमाम हवेलीकरांच्या वतीनं, व्यक्तिशः वाल्हेकर परिवाराच्या वतीनं मी तालुक्याचा अध्यक्ष आहे नात्यानं खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. दादांना उदंड असा आयुष्य लाभो आणि सातत्यानं महाराष्ट्राची विकासाची पताका दादांच्या या कामाच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळो. खरं तर आज अतिशय पवित्र असा आषाढी एकादशीचा दिवस, याही दिवसाच्या निमित्तानं मी तमाम वारकरी बांधवांना, महाराष्ट्रातील तमाम जनतेला आदरणीय दादांच्या निमित्तानं, वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पांडुरंगानं दादांना एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याची शक्ती देऊ अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.